नाशिक रोड येथील आदिवासी कामगार नेते राजा भाऊ मोकल व रवी भाऊ मोकल यांचा एक हात मदतीचा या संकल्पनेतील या आदर्श निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. बघूया ही विशेष बातमी. नाशिक रोड मालधक्का येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर येथील रहिवासी कामगार नेते राजाभाऊ मोकळ व रवीभाऊ मोकळ यांचे आई वडील आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक कालकथित बन्सी बाबूराव मोकळ व कालकथित शकुंतला बन्सी मोकळ यांचा जलदान विधी रविवार दिनांक 23 मे रोजी 11 सुमारास करण्यात आला. बौद्ध विहारात बुद्ध वंदना घेऊन त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच त्यांच्या वतीने कोरोना महामारीच्या काळात ज्यांना उपाशी राहण्याची वेळ आली व हातावर पोट भरणारे गरजू अशा 51 परिवाराला 15 दिवस चालेल असा किराणा वाटप करून हा उपक्रम राबवण्यात आला. या प्रसंगी विविध सामाजिक राजकीय सांस्कृतिक व कामगार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. रेल्वे मालधक्काचे कार्टिंग एजंट गुल्लू शेठ आनंद, रिपब्लिकन फेडरेशन मालधक्का संपर्क प्रमुख रामबाबा पठारे, ज्येष्ठ नेते दिलीपभाऊ आहिरे, RPI नाशिक जिल्हा उपाध्यक्ष भारत निकम, नगरसेवक पवनभाऊ पवार, नगरसेवक जगदीश पवार, अनिल नाना आहिरे, समीर भाई शेख, नगरसेवक प्रशांत भाऊ दिवे, अमित कुलकर्णी, जितू देवरे, सुभाष आहिरे, प्रभाकर रोकडे, कैलास भालेराव, रवी मोरे, विनोद निकम, संजय वाघचौरे, रवी जगताप, सुनील चंद्रमोरे, सागर शार्दूल, नाना चंद्रमोरे आदींसह मान्यवर उपस्थित होते. या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर मधले आमचे वंचित दादा मोकळ, शकुताई मोकळ यांच्या जन्मदिन निमित्ताने जो काही जो कार्यक्रम करायचा होता, जे काही अन्नदान करायचं होतं, अशा ह्या निमित्ताने 101 लोकांना त्यांच्या 10व्याच्या निमित्ताने किराणा वाटप करण्याचा जो निर्णय आमच्या राजा भाऊ मोकळ असेल, रवी भाऊ मोकळ यांनी जो घेतलेला आहे, की जरी गरीब कुटुंब आहे, त्यांची परिस्थिती खराब आहे, करोना काळामध्ये काहीतरी मदत केली पाहिजे याकरता रवीजींनी जो निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप धन्यवाद करतो. असेच लोकांनी ह्या बघून असंच दान करावं एवढं बोलून थांबतो. जे बी आंबेडकरी चळवळीतील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक दिवंगत बन्सी काका मोकळ आणि दिवंगत शकुंतला अक्का मोकळ आज यांच्या जलदान विधीच्या निमित्तानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोकळ परिवाराने एक स्तुत्य उपक्रम, एक आदर्शवत उपक्रम हाती घेतलेला आहे. एक हात मदतीचा या उपक्रमातून मोकळ परिवाराच्या वतीने या विभागातील गरजू, गरीब आणि वंचित परिवाराला आज एक आठवडा किंबहुना 15 दिवस पुढे इतका किराणा वाटप करण्यात आलेला आहे. एक सामाजिक बांधिलकी, सामाजिक आस्था डोळ्यासमोर ठेवून आई वडिलांना ही खऱ्या अर्थानं एक समर्पक आदरांजली ठरेल या हेतूने त्यांनी आज ह्या गरजूंना किराणा वाटप केलेला आहे. आपण बघत आहात लॉकडाऊनच्या काळामध्ये हातावर पोट असलेली जी काही मंडळी आहे ती घराच्या बाहेर निघू शकत नाही. काही परिवार या विभागामध्ये असा आहे की जो जेव्हा कमवेल तेव्हाच खाणार, आणि अशी परिस्थिती असताना या परिवाराने आई वडिलांच्या आज जलदान विधीच्या निमित्तानं जो काही उपक्रम हाती घेतला, निश्चितच आम्ही त्या परिवाराचे कौतुक करून आज आमच्या मावशीला आणि काकांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक रोड शहराच्या वतीनं, वंचित बहुजन आघाडी नाशिक रोड शहराच्या वतीनं, भारतीय बौद्ध महासमाज, कमरदतर मित्र मंडळ, सर्व सामाजिक संस्था, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन, कामगार युनियन या सर्वांच्या वतीनं मी एक छोटा कार्यकर्ता या नंतर भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आणि या परिवाराला जी दुःख पचवण्याची कथागत भगवान गौतम बुद्ध त्यांना शक्ती देऊ. आम्ही सर्वजण, सर्व सामाजिक संस्था या परिवाराच्या सोबत आहोत. जय भीम, जय महाराष्ट्र. 9 न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे, नाशिक रोड.